हिवाळ्याचा हंगाम सुरू झालाय. थंडीच्या मोसमामध्ये स्वादिष्ट फळे आणि भाज्या खाण्यासाठी उपलब्ध असतात. यापैकी सीताफळ हे अगदी सहज उपलब्ध होणारं फळ असून त्याचे आरोग्यासाठी देखील खूप फायदे आहेत. चवीसोबतच ते पौष्टिक गुणधर्मांनी सुद्धा परिपूर्ण आहे. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सीताफळ खाण्याचे फायदे, सेवनाचे प्रमाण याबद्दल सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सीताफळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असते. पोटॅशियम 10% आणि मॅग्नेशियम 6% असते. एकूण सीताफळामध्ये जे शरीरातील जे हाडांकरिता आवश्यक आहे, तसेच पोटॅशियममुळे शरीरातील जे स्नायूंचा जो बळकटपणा आहे तो येण्याकरिता महत्त्वाचे असते व शरीरातील कमकुवतपणासुद्धा तो दूर करतो. दम्यासारख्या ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा सीताफळामुळे कमी होतात. व्हिटॅमिन B6 सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्या तोच आपल्या दम्यावर महत्त्वाचा आहे, दम्याकरिता आवश्यक आहे. एका सीताफळामध्ये जेव्हा आपण कॅलरीजचा जो विचार करतो तो आहे प्रथिने 1.6, त्यानंतर सिद्ध 1.4, खनिजे 0.9, तंतुमय पदार्थ 0.3, कार्बोदके 23.5, तसेच कॅलरी 1.104, कॅलरी 104 आणि कॅल्शियम 17, लोह 4.31, तर जीवनसत्वे 0.7, जीवनसत्व B1 0.17 आणि B3 1.3, एकूण 37% आपल्याला या सीताफळामधून मिळते. सीताफळाचा जो काही महत्त्वाचा जो काही भाग आहे की शरीरातल्या स्नायूंसाठी तर आवश्यक आहेतच, तसेच डोळ्यांचे कार्य चांगले राहण्याकरिता त्वचेसाठी सुद्धा आवश्यक आहे. सीताफळ हे डिटॉक्स करण्याकरिता, म्हणजे जे शरीरामध्ये जे नको असलेला जो काही भाग आहे तो बाहेर काढण्याकरिता सुद्धा एक महत्त्वाचं कार्य सीताफळामुळे होते. सीताफळामध्ये कॅल्शियम आहे, लोह आहे, त्याचप्रमाणे थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, कॅल्शियम, B1, जीवनसत्व B1, जीवनसत्व B2 या सर्व पोषक घटकांचा समावेश या सीताफळामध्ये आहे. तसेच सीताफळ हे शीतपेय आहे आणि तेच तसे मधुर रसाचे पित्तनाशक असे हे फळ आहे. त्याचे भारतामध्ये कुठेही त्याचे उत्पादन केले असता आपल्याला हे फळ उपलब्ध होते. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. तसेच या फळामध्ये अँटीऑक्सिडेंट जे आहे की आपल्या शरीराला प्रदूषणापासून लढविण्याकरिता, म्हणजे कुठलेही रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याकरिता सुद्धा याचा आवश्यकता आहे अतिप्रमाणात. आता याचे तोटे काय आहे की अतिप्रमाणामध्ये याचा जर वापर केला तर आपल्याला आपल्या अंगावरती सूज येऊ शकते, कारण याच्यामध्ये फायबरचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे ते अंगावर सूज येऊ शकते, हगवणसुद्धा लागू शकते. तसेच मधुमेहासारख्या जो रुग्ण आहे त्या रुग्णांनी या सीताफळाचे जास्त प्रमाणात जर सेवन केले तर कारण डायरेक्ट जी साखरेमध्ये त्याचं रूपांतर होत असल्यामुळे, त्याची साखरेची पातळी वाढत असल्यामुळे मधुमेह व्यक्तींनी यांचे सेवन करू नये. गर्भवती महिलांनी जर या फळाचा जर वापर केला तर तो अत्यंत आवश्यक आहे, कारण गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर हे फळ आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे जे प्रमाण आहे, मिनरल आहे, व्हिटॅमिन्स आहे, याचासुद्धा उपयोग होतो. असे हे पौष्टिक असे हे फळ आपल्या शरीराकरिता अत्यंत गुणकारी आणि स्नायूंच्या सक्रिय करण्याकरिता मदत करते, शारीरिक कमकुवतपणा दूर करते, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करतात, पचन संस्थेच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतात. असे सेवन केल्यामुळे पोट लवकर साफ होते, अशा या पचन संस्था मजबूत होते. या सर्व फायदेशीर असं हे फळ निश्चितच आपल्याकरिता उपयोगी आणि आहेतच. आपल्या आरोग्याकरिता हे फळ अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचे असे हे फळ आहे. बदलत्या ऋतूनुसार अनेक फळं बाजारात दाखल होतात, त्यानुसार फळांचं सेवन केलं गेलं पाहिजे. सीताफळामध्ये अनेक पोषक तत्वांसह क जीवनसत्व, B1 आणि B2 जीवनसत्वे आढळतात, त्यामुळे तुम्ही देखील सीताफळाचे फायदे लक्षात घेता त्याचं सेवन करू शकता. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.